मुलांनो आज आपण एकक आणि दशक पाहणार आहोत हे ह्या आपण खराट्याच्या काड्या के घेतलेल्या आहेत हे सुट्ट्या आहेत सुट्ट्या आहेत म्हणजेच एकक आहेत बघूया किती एकक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे दहा एकक आहेत आणि या दहा एककाचे आपण आता एक हे सुटे आहेत ना आता त्याचे आपण बंदे करूया म्हणजे त्याची आपण एक मुळी बांधायची तुम्ही बांधले ना तुम्ही पण असे तयार केलेत ना तर ही मग मुळी बांधली आपण अशा प्रकारे आणि मग हा झाला दहाचा एक दशक आणि ह्या दशक इथे आपण साठला म्हणजेच हे होतात एक दशक एक दशक द हा दहा हे दहाची एक मुळी आणि सुट्टे काय आहेत का काही नाही म्हणजे इथे शून्य हे दहा एक दशक दहा पो आता इथे आहेत एक दशक एक अकरा म्हणजे एक दशक एक मोळी एक दशक हे आणि हा एक सुट्टा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा आता आपण बारा बघूया बारामध्ये एक दशक आणि दोन एकक एक दशक म्हणजे एक मुळी एक दशक आणि दोन एकक म्हणजेच दोन सुट्टे दोन सुट्टे हे दोन एक दशक दोन म्हटलं सर आता पुढे आपण घेऊया आता तेरा तेरामध्ये एक दशक तीन तेरा एक दशक म्हणजे एक मोळी आणि हे तीन तीन सुट्टे एकक एक दशक तीन तेरा बरोबर आता आपण चौदा बघूया चौदा मध्ये काय म्हणणार सांगा चौदा म्हणजे बोला एक, एक दशक चार चौद एक, एक चार आ, मैं दशक चार चौदा हा मग याच्यामध्ये दशक म्हणजे काय एक मुळी एक दशक आहे ना हा बंदे आहेत दशक याच्यात एक दशकामध्ये किती काड्या असतात दहा।, दहा एक दशक मग चार कसे आहेत एकक आहेत ना म्हणजे काय झाले सुट्टे एक दशक चार चौदा पुढे आपण बघूया एक दशक पाच पंधरा एक दशक आणि हे पाच सुट्ट्या काढा पंधरा बुडे बघूया सहा एक दशक सहा सहा कुठे सहा एक सहा सोळा आता तुम्ही सुद्धा अशाच काड्या आणि मुळ्या बनवल्यात ना दशक आणि एकक बनवलेले आहेत आणि अशा अंक पट्ट्या पण बनवलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा असं खेळू शकतात की हो। नाही एक दशक सहा सोळा पुढे तयार करूया सोळा नंतर कोणता अंक येतो कोणता अंक येतो सतरा सतरामध्ये दशक किती एक आणि एकक किती सात मग सात मोजून ठेवायचं एक दोन तीन चार पाच सहा सात एक दशक सात सतरा पुढे एक दशक आठ एक दशक आठ अठरा एक दशक ठेवला आणि हे आठ बरोबर आठ काड्या आपण सुट्ट्या आहेत सुट्ट्या आहेत म्हणजे ते काय आहेत एकक आहेत काय आहेत एक, एक, एक दशक आठ अठरा पुढे एक दशक नऊ एकोणवीस एक दशक नऊ एकोणवीस एक दशक घ्यायचा दशकामध्ये ठेवला आणि नऊ एक नऊ मोजून ठेवले एक दशक न एकोणवीस आता झाले आता पुढचा अंक वीस वीस आपण करणार म्हणजे याच्यामध्ये आपण आणखीन एक टावला नऊ नंतर आणखीन दहा केला आता दहा के झाले म्हणजे त्याची काय मानायची आहे मुळी आपण मुळी बांधू त्याची अशी मुळी बांधली त्याची दहाची मग हे दशक आहे म्हणून आपण इथे पाठवणार दशकामध्ये मग दशक किती झाले दोन दशक झाले ना म्हणून दोन दशक दोन दशक काय ती येणार वीस दोन दशक वीस मग इथे एकक काय आहे का काही का नाही म्हणून तिथे शून्य येणार दोन दशक दोन मुव्या आणि इथे एकक काही नाही म्हणून शून्य दोन दशक वीस अशा प्रकारे आपण खेळू शकतो उलट प्रकारे पण खेळू शकतो आपण इथे सांगितलं एक दशक तीन एकक किती सांगा कोणती संख्या येईल एक दशक तीन एकक तेरा कोणती संख्या येणार आहे तेरा ते आपण सांगितलं तीन एक दशक सहा सहा एक मग आपण सांगू सोळा एक दशक सहा सोळा अशा प्रकारे आपल्याला एक ते वीस वीस पर्यंत आपल्याला अशा प्रकारे खेळायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढे पण उद्या आपण खेळूया ओके okay? चालेल okay. okay. well